डॉक्टरों पे हो रहे हमलों के निषेध में इंडियन मेडिकल एसोसिएशन द्वारा काम बंद आंदोलन पूरे महाराष्ट्र में पुकारा गया। इसके तहत स्थानिक सभी निजी हॉस्पिटल बंद रखे गए। महाराष्ट्र IMA माजी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल डॉक्टर मंगेश कुलवाड़े ने आंदोलन की भूमिका स्पष्ट की। डॉक्टरों पे हो रहे हमलों की वजह से डॉक्टरों में डर का माहौल है। डॉक्टरों पे हो रहे हमलों से बचने के लिए डॉक्टरों को हेलमेट पहनकर काम करना पड़ेगा, ऐसा गुलवाड़े ने कहा। इस समस्या पर IMA की सभा ली जाएगी। सभा का आयोजन किया गया है। इस सभा में डॉक्टर प्रोटेक्शन एक्ट के तहत हमलावरों पर कड़क कार्रवाई, निवासी डॉक्टरों पर निलंबन की कार्रवाई को पीछे आदि मांगों के लिए सभा में चर्चा की जाएगी तथा जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा जाएगा। सीरियस मरीजों के लिए इमरजेंसी सेवाएं शुरू रखी गई है। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टरांवर हल्ले होत आहेत आणि हे हल्ले केवळ शासकीय रुग्णालयातच होत नसून प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील होत आहेत। तर या हल्ल्यांमुळे डॉक्टर समुदायामध्ये एक भीतीयुक्त वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणूनच इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रातर्फे पूर्णच महाराष्ट्रात काम बंद आंदोलनाची हाक पुकारलेली आहे। ही आंदोलन बंद करण्याची हाक आता रेसिडेंट डॉक्टर्स जे मोठ्या मोठ्या शहरामध्ये काम करत आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही हाक दिलेली आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राने हा जो विषय हाताळण्याचा सुरुवात केलेली आहे त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। चंद्रपूरमध्ये देखील जितके डॉक्टर्स आहेत ते सर्व डॉक्टर या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून इमर्जन्सी अत्यावश्यक सेवा ही आपण सुरू ठेवलेली आहे। डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटलवर होणारे हल्ले यांच्या विरोधात जो कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याची कडक कारवाई व्हावी, त्याचं इम्प्लिमेंटेशन हे कडकपणे करण्यात यावं अशी देखील इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर जे सस्पेन्शनचं कारवाई केलेली आहे ती देखील कारवाई मागे घेण्यात यावी, हे देखील इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरने या कामकाज बंद आंदोलनामध्ये संपूर्णपणे उडी घेतलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि चंद्रपूरमध्ये या ठिकाणी आज आम्ही आयन हॉलमध्ये एक बैठक घेणार आहोत। त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि याविषयी काही उपाय राज्य सरकारला आणि या निमित्ताने एक लॉंग टर्म इफेक्ट, लॉंग टर्म त्या निमित्ताने याच्यावर विशेष करून चर्चा करून असे प्रसंग होऊ नयेत या देखील आम्ही याबाबत देखील आम्ही चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर आज जिल्हाधिकारी महोदयांना देखील या संबंधित आम्ही निवेदन सादर करणार आहोत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत त्यानिमित्ताने एक भीतीयुक्त वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून रुग्णसेवा देण्यासाठी आमच्यासारख्या आता डॉक्टरांना हेल्मेटचा वापर करावा लागतो की काय अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच समाजाला देखील या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो की डॉक्टर आणि रुग्ण हा जो एक संबंध आहे तो वृद्धिंगत व्हावा आणि एकमेकांच्यावर असलेला विश्वास दृढ व्हावा या निमित्ताने आपण सर्वांनी या निमित्ताने याविषयी पूर्णपणे चर्चा करूनच हा विषय हाताळण्यात यावा, जेणेकरून डॉक्टरांवर असणारी जी भीती आहे ती भीती निघून जाईल आणि आपले डॉक्टर पूर्णपणे पूर्ण वेळ भीतीमुक्त वातावरणामध्ये आपली रुग्णसेवा। निजी अस्पताल बंद होने की वजह से शासकीय अस्पताल में मरीजों की काफी मात्रा में भीड़ थी। हॉस्पिटल बंद होने की वजह से मरीजों को तथा उनके परिजनों को तकलीफों का सामना करना पड़ा। मेरा नाम है गौरव सरदार। मैं आया था आज डॉक्टर के पास, मेरा वाइफ का मतलब छोड़ा गया था तो मैंने डॉक्टर के पास आया, जरूरी था मेरा दिखाना
मेरा टाइम निकल के आया, ऐसे टाइम मिलता नहीं है मेरे को, तो मिला नहीं है, बहुत परेशानी हो रहा है, दिक्कत हो रहा है, तो ये चीज़ नहीं होना चाहिए। स्टाइल में कम से कम हॉस्पिटल तो खुला रहना चाहिए ना। कोई क्या, आज आप कौन से हॉस्पिटल गए थे क्या वैसे? मैं यहाँ फर्स्ट आया हूँ, तो अभी दूसरा भी शायद बंद भी होंगे, तो पूरा आज तो एक तो मैं छुट्टी लेके आया हूँ आज, तो आज बाकी एक हफ्ता मेरा छुट्टी नहीं है, तो मैं ऐसे ऐसे दिक्कत ये हो रहा है, तो सबसे हॉस्पिटल तो खुला रखना चाहिए। कि आज डॉक्टरची हड़ताल असल्यामुळे डॉक्टर आज येणार नाही असं